हिंगनघाट शहर में शुरू हुआ आइक्रीन प्रोजेक्ट बना शहर का आकर्षण केंद्र। शहर की दीवारें अभी बातें करने लगी है। 10 सहकारियों से शुरू हुए प्रोजेक्ट में अभी 40 सहकारी सप्ताह में एक दिन इस प्रोजेक्ट के लिए कार्य करते हैं। हिंगनघाट शहर में डॉक्टर गिरीश वर्बे और शैलेश मेन द्वारा आई क्लीन हिंगनघाट संकल्पना का चौथा प्रोजेक्ट हिंगनघाट के बस स्टैंड रोड पे शुरू करते हुए हिंगनघाट के बस स्टैंड रोड के दीवारों की साफ सफाई करते हुए दीवारों पे पेंटिंग करते ही शहर की दीवारें बोलने लग गई। हिंगनघाट ला स्वच्छ करू अपन, तर त्याच्यासाठी माझे मित्र होता, ते इंटेन्शन होतं, त्याच्यात मी सहभाग घेतला आणि असंच करताना तुम्ही पाहू शकता की आम्ही सगळे मित्रमंडळी जुळलो आहे आणि एक एक करता करता असं सगळे भिंत गव्हर्नमेंटचे जे भिंती आहे असं करता करता पूर्ण हिंगनघाटला स्वच्छ करायचा हे आमचं एक चांगलं हेतू आहे। आय क्लीन हिंगनघाट आज चौथा इव्हेंट आपण बस स्टँड इथे करत आहोत, तुम्ही बघू शकताय सगळे आपले विद्यार्थी सगळे वयोगट इथे पेंटिंगसाठी इथे उपलब्ध आले आहे। मी सर्व हिंगनघाटच्या नागरिकांना विनंती करतो की मोठ्या प्रमाणात आय क्लीन संस्थेशी जोडून आपल्या हिंगनघाटातील भिंती सुंदर रेखाटून बोलक्या बनवूया असं मी सगळ्यांना हिंगनघाटच्या नागरिकवासियांना मी आवाहन करतो आणि प्रत्येक रविवारी 2 तास येऊन तुम्ही हिंगनघाटला सुंदर बनवण्यासाठी आपण मदत करू शकतो। डॉक्टर वर्बे की संकल्पना से शुरू हुए इस प्रोजेक्ट ने शहरवासियों का ध्यान आकर्षित करते नजर आ रहा है। सभी मित्रों ने अपने स्वयं खर्च से शुरू किए आई क्लीन हिंगनघाट प्रोजेक्ट को अभी बड़े पैमाने में बढ़ाने का मानस आई क्लिनिक हिंगनघाट के सदस्यों ने किया है। 10 मित्रों से शुरू हुए इस प्रोजेक्ट में आज 40 सहकारी मित्र काम में जुट गए। सभी आई क्लीन सहकारनीय इस प्रोजेक्ट को बढ़ाना है तो शहर के नागरिकों को जोड़ने का आह्वान किया है। इस प्रोजेक्ट के रहते जो शहर की दिवाले कभी अंधे की दिखती आज बोलने लगी है। हिंगनघाटचा सभासद मित्रांनो, आमचा हा आज चौथा इव्हेंट आहे। म्हणजे आधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एक इव्हेंट घेतला, त्यानंतर त्याच्या बाहेरील भिंतीचं सौंदर्यीकरण केलं आणि आज आम्ही हा चौथा इव्हेंट आमचा बस स्टँड हिंगनघाट येथील बस स्टँडच्या बाहेरच्या भिंतीचं सौंदर्यीकरण करतो। आजपर्यंत आयक्लीन हिंगनघाट या उपक्रमाला हिंगनघाट शहरातून चांगलं प्रतिसाद एक मिळत आहे, नवीन नवीन युवक आमच्याशी जुळत आहे आणि आज ह्या चौथा इव्हेंटपर्यंत जे काही याला आर्थिक पाठबळ लागलं ते आम्ही सगळं मित्रपरिवारातून उभं केलं। हिंगनघाट शहरात गेल्या काही दिवसापासून आयक्लीन हिंगनघाट ही एक टीम नव्यानं हिंगनघाट सुधारण्याचं किंवा स्वच्छता करण्याचं काम करत आहे। हिंगनघाट शहरातील ज्या काही जागा आहे, काही भिंती आहे जिथे लोकांनी घाण केली होती भरपूर वर्षापासून, त्या भिंती खराब होत्या, तिथे कधीच साफसफाई होत नव्हती, आयक्लीन हिंगनघाट या सगळ्या भिंतींना स्वच्छ करून त्याच्यावर काही पेंटिंग काढून चांगल्या प्रकारचे सुशोभीकरण हिंगनघाट शहरात करत आहे। आयक्लीन हिंगनघाट करण्याचे एक आमचे मित्र शैलेश भाऊ मैन यांच्या डोक्यात संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून त्यांनी हा निर्णय घेतला की हिंगनघाट शहरात जेवढ्याही बेकार भिंती आहे, जेवढ्याही बेकार स्थळ आहे त्याला स्वच्छ करायचं, हिंगनघाट शहर एक चांगलं स्वच्छ सुंदर करून त्याला सुशोभीकरण करण्यात यावं म्हणून एक शैलेश मैन यांनी ते डोक्यात संकल्पना घेऊन काम सुरुवात केली। जेव्हा कामाला सुरुवात केली त्यांनी तेव्हा सोबत एक फक्त 2-4 मित्र घेऊन त्यांनी स्वतःच्या खिशातून स्वखर्चाने पेंटचा खर्च झाला, ब्रशचा खर्च झाला, स्वतः त्यांनी स्वतः खिशातून खर्च करून तो खर्च निर्माण केला। हिंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट, BC News, नागपूर।